नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये। मित्रांनो, मी आज तुम्हाला SHचे डुअर, SHचे विंडो यांना काच कशा पद्धतीने फिटिंग केली जाते याची सर्वसाधारण पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर सुरू करूया। हे बघा मित्रांनो, माझ्याकडे लांबी आहे, परत ह्या पिना आहेत ज्या हार्डवेअरमध्ये मिळतात, रेडीमेड मिळतात, ज्याच्या साहाय्याने काच अडकून राहते, आणि ह्या काच आहेत। आता हे माझं SHची फ्रेम आहे। आता मला याच्यावर काच लावायचा आहे। हे बघू शकता तुम्ही पिन कशा पद्धतीने अडकवलेली जाते। एक होल मारलेले असतात अगोदर, त्यामध्ये आणि त्यामध्ये अडकवून नंतरून काच ठेवल्या जाते त्यावर, आणि त्याला पाठीमागून एक एल आहे समोरचा, त्या एलच्या साहाय्याने ते काच पकडून राहते। हे बघा अशा पद्धतीने मध्ये टाकली जाते। डोर फ्रेमला एक होल केलेले आहे, त्या होलमध्ये तो एक बाजू टाकले जाते, आणि अशा पद्धतीने बेंड करून थोडा वेळ लागतो त्याला। हे बघा भरपूर थोडासा, हे बघा आता तो अडकलेला आहे, अडकून ठेवलेला आहे त्या तारेने काच। परत एकदा बघा, हे तुम्ही स्लो मोशनमध्ये सुद्धा बघू शकतात, कारण एवढ्या स्पीडली लक्षात येईलच असं काही नाही। तर जर तुम्ही प्लेबॅक स्पीड थोडासा कमी करून बघितला तर व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल की का तो तार कसा काय अडकलेला आहे तिथे। त्यानंतर मी लांबी घेणार, लांबीला असं पूर्ण चोडून घेणार, आणि अशा पद्धतीने लांबी भरायची आहे आपल्याला। ही लांबी पण रेडीमेड मिळते, हार्डवेअरच्या दुकानातच मिळते। अशा पद्धतीने लावले जाते। त्यानंतर एक लावल्या गेल्या लांबी लावल्यानंतर काचेचा किंवा पत्र्याचा तुकडा आपल्याला घ्यावा लागेल, ते पण दाखवेल तुम्हाला। आधी लावून घेऊयात लांबी। एक लक्षात असू द्या, लांबी आपण जेव्हा दुकानातून विकत घेऊन येतो म्हणजे हार्डवेअरच्या, तर त्याला चोडून लावल्या जाते, डायरेक्ट लावू नये। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला पत्रा किंवा काचेचा एक तुकडा घ्यावा लागेल, जेणेकरून त्याला एक प्रकारची चांगला शेप देता आला पाहिजे आपल्याला। हे बघा अशा पद्धतीने मी एक काचेचा तुकडा घेतला आणि एक सरळ हाताने त्याला खाली घेतले, आणि नंतरून हाताच्या साहाय्याने आजूबाजूचं जे लांबी होती ती काढली। बघा आता कसं दिसतंय, एकदम छान दिसतंय। आता यावर
थोडं दुसऱ्या दिवशी सुकल्यानंतर हाच काळा पेंट जर मारला तर हे लक्षातही येणार नाही की इथं काय लावलेलं आहे असं. हे बघा, अशा पद्धतीने पट्टी फिरवायची. हे बघा, दिसायला छान दिसतंय. तर हीच आपली सर्वसाधारण पद्धत आहे काच बसवण्याची. एसेच्या रेलिंगला म्हणा किंवा इतर कुठलेही धातू असला, त्याचे डोअर फ्रेम असले किंवा अशा पद्धतीची डिझाईन असली, तर त्याला हीच प्रोसेस आहे.